भारत राष्ट्र समिती म्हणजेच बी आर एस पक्ष राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार आहे त्यामुळं कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आत्तापासून पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत न्यावीत आणि निवडणुकीची तयारी करावी असं आवाहन कोल्हापुरातील मेळाव्यात करण्यात आलं तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गेल्या वर्षभरापासून प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलंय शिवाय प्रचंड जाहिराती करून महाराष्ट्रात बी आर एस पक्ष रुजवण्याचा प्रयत्न सुरू केलाय या पार्श्वभूमीवर सोमवारी बी आर एस पक्षाचा मेळावा कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये पार पडला राज्य समन्वयक डी जे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष साकेत देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला प्रमुख नेत्यांनी बी पक्षाची ध्येय धोरणं आणि महाराष्ट्रातील पक्षाची वाटचाल याबद्दल माहिती दिली तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केलेल्या विकासकामांची माहिती स्लाईड शोद्वारे देण्यात आली तर महिला आघाडीच्या प्रमुख दिव्या मगदुम यांनी पक्षाची महिलांविषयक धोरणांची माहिती दिली हा पक्ष महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्यानं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये मिसळून पक्षाची ध्येयधोरणं पटवून द्यावीत असं आवाहन करण्यात आलं यावेळी दिलीप चव्हाण संग्राम जाधव भीमराव पाटील विक्रम जरग जयसिंग साळवी तनवीर मुल्ला यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते